नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगाव शहरातील अवैध धंदे, वाळू तस्करी, अवैध वाहतूक, ओव्हरलोडिंग वाहतूक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महानगर राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली। याबाबतचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना देण्यात आले। गेल्या 3-4 दिवसापासून जळगाव शहरात वाळू माफियांकडून अवैध वाळू उपसा व अवैध धंदे सुरू असून पोलीस व महसूलचे कर्मचारी यात सहभागी असल्याचे लक्षात आणून दिल्याचा दावा राष्ट्रवादीच्या निवेदनात करण्यात आला असून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी दिला आहे। या प्रसंगी अमोल कोल्हे, सुनील माळी, किरण राजपूत, राजू मोरे, सुशील शिंदे, जितेंद्र बांगर, नईम खाटिक, गोटू चौधरी, भगवान सोनवणे, रहीम तडवी, अकिल पटेल, विशाल देशमुख यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीने जळगाव शहरात गेल्या 3-4 दिवसापासून सतत वाळू माफियाच्या मार्फत आणि अवैध धंदे जे सरळात चालू आहे त्यामार्फत आम्ही आपले ॲडिशनल कलेक्टर प्रवीण महाजन साहेबांना एक निवेदन दिलं की हे पोलीस प्रशासन आणि महसूल जे विभागातील जे कर्मचारी आहे ते इथ्यात सहभागी आहे असं आम्ही त्यांच्या निर्देशात आणून दिलेलं आहे। कारण वाळू माफियावर कोणत्याही प्रकारची आतापर्यंत कारवाई होत नाही आहे आणि त्या कारवाई होत नसल्यामुळे जळगाव शहरात अवैध धंदे जोरात कमी आहे, त्यामुळे जळगाव शहरात जे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहे त्याला सर्वोची जबाबदार पोलीस प्रशासन आणि महसूल विभागातील कर्मचारी असल्यामुळे यांच्यावर कारवाई होत नाही वाढू माफ्यावर। त्यामुळे आम्ही आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे की यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही आणि तिथ्यात जे कोणी प्रशासन भागीदार असतील त्यांच्यावरही कारवाई करावी अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। आणि या बाबतीत त्यांनी यावर सांगितलं की उद्याच्या दिवशी आम्ही मीटिंग लावलेली आहे, आता उद्या बघू काय निर्णय होतात आणि जर त्यांनी लवकर निर्णय नाही घेतला तर आता आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करू। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।